देवळाली गावेतील ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होते. यावेळी परंपरेनुसार गीते परिवाराकडून काढण्यात येणाऱ्या रथाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या 8 दशकांपासून गीते परिवाराकडून हा रथ काढण्यात येतो. माझं नाव मंगेश स्वामनाथ गीते, देवळाली गाव. आपल्या या ठिकाणी देवळाली गावचे रामदैवत श्री म्हसोबा महाराज रथयात्रा या ठिकाणी सुरू होत आहे. यामध्ये गीते परिवार जो मान मिळाला आहे मांडवळाचा, तो सर्वप्रथम गीते परिवाराकडनं आहे. हा मान जवळजवळ 5 पिढ्यापासून आमच्याकडे चालत आलेला आहे. या ठिकाणी जोपर्यंत आमच्या रथावरनं मांडवळाले पडत नाही तोपर्यंत जत्रा सुरुवात होत नाही. ज्यावेळेस सकाळी मांडवळा रथावरनं तिथं मुसामंदिरा पुढे पळतं त्यावेळेस जत्रेची सुरुवात होते. आणि या ठिकाणी भरपूर गावोगावावरून भाविक या ठिकाणी जमा होतात. या तरी सर्व भाविकांनी जत्राचा आनंद लाभ घ्यावा ही विनंती. बुधवारी पहाटे 5 वाजता म्हसोबा महाराजांच्या मूर्तीला प्रकाश चव्हाण आणि प्रियंका चव्हाण तसेच श्री व सौ दीपक मालुंगकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात येईल. हेमंत गोसावी व कविता गोसावी यांच्या हस्ते त्यानंतर सत्यनारायण पूजा पार पडणार आहे. सकाळी 9 वाजता मांडवढाळीचा कार्यक्रम पार पडेल. यावेळी हरिभक्तपरायण त्र्यंबक बाबा भगत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. रात्री 7 वाजता तखतराव मिरवणूक काढण्यात येणार असून गुरुवारी कुस्त्यांची विराट दंगल रंगणार आहे. यावेळी शांताराम बापू कदम यांनी अधिक माहिती दिली. पावसाला पावणाऱ्याला आपली मनोकामना पूर्ण करणारा श्री म्हसोबा महाराज शिवजीचा अवतार समजला जातो. त्यांची यात्रा येत्या 13-3-19 रोजी ते 15-3-19 असे 3 दिवस या ठिकाणी पंचमंडळाच्या वतीने, शनेश्वर मित्रांच्या वतीने, इथे टेम्पलच्या वतीने आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे योजना आहे. त्याकरता प्राथमिक तयारी म्हणून मंदिराला रंगरंगोटी, लाईटिंगचं सोय आणि इतरे अनेक सुविधा त्या ठिकाणी पंचमंडळीच्या वतीने सर्वांच्या वतीने केलेली आहे. मी आणि या 3 दिवसामध्ये कार्यक्रमाची रूपरेखा या ठिकाणी आखलेली आहे. 13 रोजी सकाळी 6 वाजता या ठिकाणी मूर्तीला अभिषेक करण्यात येणार. त्यानंतर महापूजा होणार आहे. त्या पूजेचं पूजेनिमित्त राहुल बुवा व कोमल बुवा, प्रकाश चव्हाण, दीपक मालुंजकर, श्री वसव दीपक मालुंजकर असे बसणार आहेत. त्याचप्रमाणे सत्यनारायणच्या पूजेकरता श्री हेमंत गोसावी व कविता गोसावी त्या ठिकाणी बसणार आहे. त्यानंतर 9 ते 10 दरम्यानमध्ये या ठिकाणी मांडव दहाळ्याचा कार्यक्रम होणार आहे. मांडव दहाळ्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं असे मी सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. यावेळी पंच कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट शांताराम बापू कदम, सूर्यबान घाडगे, बाळनाथ सरोदे, प्रदीप देशमुख, रुंजा पाटोळे, कैलास चव्हाण, राजू गायकवाड, सुनील गायकवाड, पुंडलिक खोले, राजाराम भागवत, सुरेश गायकवाड, संपत खोले, काशीनाथ खोले, मंगेश गीते, सुखदेव गीते, तुषार फडोळ, विकास बोराडे, बंटी कोरडे आदींनी या यात्रोत्सवाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.